आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. पिंपरी चिंचवड मध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या तरच आघाडी होईल. स्थानिक पातळीवर तयारी असेल तरच आघाडी केली जाईल. ठाण्यात आघाडी झाल्याची घोषणा लवकरच होईल. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. तर पवार निरुपम वादात मात्र मला पडायचं नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. शरद पवारांच्या वक्तव्यावर मात्र अशोक चव्हाण यांनी मौन पाळलेलं दिसतंय. एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत. फोन लाईनवर आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे. रामनाथ, पिंपरी चिंचवडमध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या तरच आघाडी होईल असे संकेत जे आहे ते अशोक चव्हाण यांनी दिलेत, काय सांगाल? भक्ती, नक्कीच. गेल्या काही दिवसांपासून आघाडी होणार का याबाबतची चर्चा जी आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे. आता या ठिकाणी निवडणुकी संदर्भात उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारीख देखील जवळ आलेल्या असं असताना आघाडीबाबत अंतिम चर्चा जी आहे आता सध्या काँग्रेसकडूनही सुरू पाहायला मिळते. महत्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवड त्याच पद्धतीनं पुणे महानगरपालिका, ठाणे महापालिका आणि महापालिकांचा जो मुलाखती ज्या आहेत झाल्यानंतर आज अर्ज जे आहे जिल्हानिहाय यांची चाचणी जी आहे ही सुरू आहे. आघाडी झाली तर किती जागा नेमक्या लढवायच्या याबाबतची चर्चा जी आहे अशोकराव चव्हाणच्या नेतृत्वाखाली आज टिळक भवन येथे सुरू असताना पिंपरी चिंचवड मध्ये मात्र सन्मानजनक या ठिकाणी जागा मिळाला तरच आघाडी होईल अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जे आहे मीडियाशी बोलताना अशोक चव्हाण यांनी दिलंय. तर ठाणे आघाडी जवळपास स्पष्ट झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये जे आहे आघाडीबाबतचा आकडा नेमका कशा पद्धतीने असेल याबाबतचं स्पष्टीकरणही दिलं जाईल असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलेलं आहे. दरम्यान ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी काँग्रेसचे जे मुंबई अध्यक्ष आहेत संजय निरुपम यांच्यावर चरसंधान साधलेलं आहे याबाबत मात्र बोलण्यास अशोक चव्हाण यांनी जे आहे ते मौन बाळगलेलं आहे. कुठल्याही राजकारण या राजकारणामध्ये आपल्याला पडायचं नाही अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जे आहे मीडियाशी बोलताना त्यांनी दिलेलं आहे. यामुळे कुठे ना कुठेतरी अशोक चव्हाण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आघाडी होणार की नाही या चर्चा न होत आलाय. दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये सन्मानजनक जागा मिळाल्या तरच आघाडी होईल असे संकेत जे आहेत ते अशोक चव्हाण यांनी दिले. धन्यवाद रामनाथ, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.